नमस्कार मित्रांनो, एस ओ सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचे जे अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे 11वा लेसन, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. आता या लेसनचं आपल्याला एक्झरसाइज बघायचं आहे. मित्रांनो, TET चे पेपर असल्यामुळे मी काही याच्यावर व्हिडिओ बनवले नाहीत, पण आता मी याच्यावर रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. एक्झरसाइज आपल्याला बघायची आहे. पहिला प्रश्न काय आहे आपण हे बघूया. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न इथं दिलेला आहे, फाइंड आउट माय पार्टनर. आता आपल्याला पार्टनर शोधायचे आहेत. हे सर्व इथं आपल्याला दिलेले आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी. याचा एक चार्ट मी तयार केलेला आहे, चला तर तो चार्ट बघूया. बघा मित्रो, ग्रुप ए आणि ग्रुप बी आपण इथं ॲडजस्ट केलेला आहे. बघा, हार्टबीट असतात ते असतात 72, त्यानंतर RBC ते असतात 50 to 60 lakh पर MM³. त्यानंतर WBCचं जे ॲन्सर आहे ते आहे 5000 to 6000 पर MM³. ब्लड डोनेशन, ज्यावेळेस आपण ब्लड डोनेट करतो त्यावेळेस 350 ml मीन्स 350 ml आपण डोनेट करू शकतो. नॉर्मल बॉडी टेम्परेचर असते ते असते 37 degree Celsius. आणि त्यानंतर आहे मित्रांनो pH ऑफ द ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ब्लडचा जो pH असतो तो किती असतो, ते असतो 7.4. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता खालचा टेबल पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. एक आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि दुसरी आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. आता दोन्ही सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन आहेत व त्यांचं फंक्शन काय आहे हे सर्व आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन आहेत बघा, ऑर्गन्स त्याच्यामध्ये नोज आहे, फेरिंग्स आहे, विंड पाईप आहे आणि फायनली लंग्स आहेत. काय आहेत मित्रांनो? लंग्स. आता प्रत्येकाचं फंक्शन काय आहे आपण ते बघूया. बघा मित्रांनो, ट्रॅप द डस्ट पार्टिकल अँड मायक्रोब्स अँड प्रिव्हेंट देअर एंट्री इन द रेस्पिरेटरी सिस्टीम. हे फंक्शन कशाचं आहे? तर नोजचं फंक्शन आहे. त्यानंतर फेरिंगचं फंक्शन काय? ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर द एंट्री ऑफ द एअर इन टू द विंड पाईप. त्यानंतर विंड पाईपचं फंक्शन काय आहे मित्रांनो? बघा, ॲक्ट ॲज अ पॅसेज थ्रू अ विच एअर पासेस इन टू द लंग. आणि लंगचं फंक्शन काय? एक्सचेंज ऑफ द गॅसेस ऑकर्स इन अ लंग. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. आता मित्रांनो, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत बघा, त्याच्यामध्ये एक हर्ट आहे, दुसरा आहे ब्लड सेल. ठीक आहे, आता बघा हर्टचं फंक्शन काय? द मेन ऑर्गन फ्रॉम वेअर सर्क्युलेशन ऑफ द ब्लड टू द डिफरंट पार्ट ऑकर्स. ठीक आहे, द मेन ऑर्गन फ्रॉम वेअर द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड टू द डिफरंट पार्ट ऑफ द ऑकर्स, म्हणजे मेन पार्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा हर्ट. ते काय करते? त्या ब्लडला पंप करायचं काम करते. देन ब्लड विसेल, रक्तवाहिन्या. द क्लोज सिस्टीम ऑफ अ विसेल विच हेल्प इन अ सर्क्युलेशन ऑफ द ब्लड. सर्क्युलेशन ऑफ द ब्लड म्हणजे ब्लडला सर्क्युलेशन करण्यासाठी मदत करतो, म्हणजे त्याला पॅसेज म्हणू आपण, तो एक पॅसेज त्याला प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, ड्रॉ अ नीट अँड लेबल डायग्राम. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम. आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे कशाची, आणि त्याला नाव पण द्यायची आहेत. तर एक आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. कोणती आहे? तर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. देन इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हर्ट. त्या दोन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. तर आपण इथं ड्रॉ नाही करणार, पण ते डायग्राम कसे आहेत, ठीक आहे, तुम्ही कशाप्रकारे काढू शकता, त्याची नावं काय आहेत हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, हे आहे डायग्राम रेस्पिरेटरी सिस्टीमची. आता बघा मित्रांनो, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय आहे सर्वात दिलेलं आहे? नसल कॅव्हिटी, नंतर आहे फेरिंग्स, नंतर आहे ट्रॅकी, नंतर आहे लंग्स अँड नंतर आहे डायफ्रम. ठीक आहे, तर ही डायग्राम आहे मित्रांनो, तुम्ही बघून घ्या. हो
हाउ टू ड्रॉ इट, कशी ड्रॉ करायची ते एकदम सोपी डायग्राम आहे मित्रांनो, कशाप्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता, एकदम सोपी डायग्राम आपण निवडलेली आहे जेणेकरून तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट कसं आहे हे तर बघा, इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मित्रांनो जर क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती वाढवा. तर बघा मित्रांनो, सुपेरियर वेना क्यावा, बघा हा पार्ट आहे सुपेरियर वेना क्यावा. त्यानंतर हा पार्ट तुम्हाला दिसतोय आहे ओरता. नंतर ही तुम्हाला दिसते ही आहे पल्मनरी आर्टरी. देन हे छोटे छोटे दिसतात तुम्हाला, ते आहे पल्मनरी वेन, लेफ्ट ॲट्रियम, सेमिलुनार वॉल, इथे लेफ्ट वेंट्रिकल्स, हे भाग दिसतो तुम्हाला वेंट, हा आहे लेफ्ट वेंट्रिकल्स. नंतर आहे ट्रॅकस्पिड वॉल, हा बघा इथं. त्यानंतर आहे राईट वेंट्रिकल्स अँड देन राईट ॲट्रियम. मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे चौथा प्रश्न बघायचा आहे, एक्सप्लेन विथ द रिझन. पहिले क्वेश्चन बघा मित्रांनो, त्यानंतर आपण थेट त्याची आन्सर बघूया. पहिला प्रश्न आहे ह्युमन ब्लड इज रेड कलर, ठीक आहे. आता याचा आन्सर बघूया आणि सर्वचे आन्सर आपल्याला तिथं दिलेले आहेत ते बघूया. मित्रांनो जो आपला पहिला प्रश्न होता तो होता ह्युमन ब्लड इज अ रेड इन कलर. आता मानवाचं जे रक्त असते ते लाल रंगाचं का असते असा प्रश्न आहे तो. त्याचं आपल्याला एक्सप्लेन पण करायचं आहे, रिझन पण द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो हाय त्याचं आन्सर काय बघा. द ह्युमन ब्लड इज अ रेड इन कलर ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन. म्हणजे आपल्या रक्तामध्ये काय असतो, हिमोग्लोबिन असतो. त्याच्यामुळे रक्ताचा रंग कसा असतो तर लाल असतो. हिमोग्लोबिन इज अ पिगमेंट विच इज अ रेड इन अ कलर अँड दज इम्पार्ट द रेड कलर टू द ब्लड. आणि जो हिमोग्लोबिनचा कलर असतो तो लाल असतो, त्याच्यामुळेच आपल्या रक्ताला सुद्धा लाल कलर येतो. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न होता आपला, अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द डायफ्रम ऑकर्स कन्झिक्युटिव्हली, ठीक आहे. त्याचं आता बघा मित्रांनो हा त्याचा आन्सर आहे. डायफ्रम म्हणजे आपल्या हृदयाचे, तुम्ही बघितलं असेल डायफ्रम असतात. डायफ्रम इज अ मस्क्युलर पार्टिशन. आता डायफ्रम काय, एक मस्क्युलर पार्टिशन आहे विच इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड अबडोमल कॅव्हिटी. आता जे हे आहे ते कशामध्ये आहे, तर थोरॅसिक कॅव्हिटी अँड अबडोमिनल कॅव्हिटी यांच्यामध्ये ते एक पार्टिशन आहे, ठीक आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ब्रेथिंग, आणि ज्यावेळेस आपण श्वास घेतो, द अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट, ज्यावेळेस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट होते ऑफ द डायफ्रम ऑकर सायमल्टेनियसली. म्हणजे बघा, अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द डायफ्रम ऑकर सायमल्टेनियसली, म्हणजे ती मुवमेंट एकदाच होते एकाच वेळेस. फेन वी इनहेल म्हणजे आपण ज्यावेळेस श्वास आत घेतो. द रिब्स राईज अप व्हाइल ऑफ द डायफ्रम लोअर डाऊन द सायमल्टेनियसली कॉजेस डिक्रीजिंग द प्रेशर ऑफ द लंग्स. दस द रिड्यूस इन द मूविंग ऑफ द एअर इन टू द लंग्स थ्रू द नोज ॲज द रिब्स रिटर्न टू द ओरिजिनल पोझिशन. द डायफ्रम राइजेस अप लिडिंग टू द इन्क्रीज द प्रेशर इन साइड द लंग. दिस रिझल्ट इन अ मूविंग ऑफ द एअर आउटसाइड द नोज. मित्रांनो तुम्ही हे लिहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो सी नंबरचा क्वेश्चन होता, द ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड टू बी सुपिरियर ऑफ ऑल द डोनेशन. आन्सर बघा काय आहे मित्रांनो, द ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड द सुपिरियर ऑफ ऑल द डोनेशन बिकॉज इट कॅन सेव द समवन्स लाईफ.
कारण आपण ब्लड डोनेशनला सर्वात मोठं दान म्हणतो का, तर तो कोणाच तरी जीव वाचवतो. मोस्ट ऑफ द लाईव्ज आर लॉस्ट ड्यू टू द ब्लड लॉस ड्यूरिंग द सर्जरीज ॲक्सिडेंट ऑर केसेस वेअर द रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन इज रिक्वायर्ड. दीज लाईव्ज कॅन बी सेव्ह इफ द ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ द ब्लड इज अवेलेबल. मित्रांनो, हे आन्सरसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघा. द पर्सन विथ अ ओ ब्लड ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल डोनर. म्हणजे ज्याचं ब्लड ग्रुप ओ आहे तो युनिव्हर्सल डोनर आपण त्याला कन्सिडर करतो. व्हाय? बघा मित्रांनो, त्याचं आन्सर दिलेलं आहे. द पर्सन विथ अ ओ ब्लड ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल डोनर बिकॉज सच ॲज अ इंडिव्हिज्युअल कॅन डोनेट ब्लड टू द पर्सन हॅविंग एनी अदर ब्लड ग्रुप. कारण तो कुठल्याही ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. मित्रांनो, त्याच्यानंतर ई नंबरचा प्रश्न आहे. फूड मस्ट हॅव लिमिटेड अमाऊंट ऑफ सॉल्ट. बघा मित्रांनो, जेवणामध्ये नियंत्रक असलं पाहिजे मिठाचं. का? तर बघा, फूड मस्ट हॅव लिमिटेड अमाऊंट ऑफ सॉल्ट ॲज वी रिक्वायर्ड द लिमिटेड अमाऊंट ऑफ दिस इन अ बॉडी. एक्सेसिव्ह सॉल्ट इन अ ब्लड कॅन बी लीड टू अक्युमुलेशन ऑफ द वॉटर इन अ डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी सच एज आर्म, लेग्स, एक्सेट्रा अँड लीड टू एडेमा. टू मच ऑफ सॉल्ट लीड टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर ॲज वेल. म्हणजे बघा, त्याचे साईड इफेक्ट आपल्याला सांगितले. जास्त जर आपण जेवणामध्ये मीठ घेतलं तर त्याचे काय काय साईड इफेक्ट होतात. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला 5वा प्रश्न बघायचा आहे. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. बघा, 3 क्वेश्चन दिले आहेत, ए बी एन सी. पहिला क्वेश्चन आपण वाचूया. एक्सप्लेन द फंक्शनल कोरिलेशन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम विथ द रेस्पिरेटरी डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रेटरी सिस्टीम. मित्रांनो, बघा त्याचा ॲन्सर काय आहे. द फंक्शन ऑफ द कोरिलेशन बिटवीन द सर्क्युलेटरी सिस्टीम विथ द रेस्पिरेटरी डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रेटरी सिस्टीम ॲज फॉलोज. वी ऑलरेडी नो दॅट द ड्युरिंग द रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ द गॅसेस ऑकर इन अ लंग्स. The respiratory system causes the diffusion of the oxygen into the blood and the diffusion of the CO2 out of the blood. The oxygen is then transported to the cell of the body via the circulatory system. The digestive system is responsible for producing the nutrients and breaking the complex of the molecule into simpler ones. The circulatory system then transport this nutrient to the different cells and tissues. The excretory system is responsible for the elimination of the wastage product from the body. These wastage products are transported by the blood to the excretory system. त्यानंतर मित्रांनो, सी नंबरचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन बॉडी. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन ब्लड. ह्युमन ब्लडचं आपल्याला काय स्ट्रक्चर सांगायचं आहे आणि फंक्शन सांगायचं आहे. बघा मित्रांनो, खूप मोठा प्रश्न आहे. द ब्लड इज अ फ्लूड कनेक्टिव्ह टिश्यू दॅट फ्लोज इन अ ब्लड व्हेसल. इट कंपोज ऑफ द टू कॉम्पोनंट प्लाझ्मा अँड ब्लड सेल. बघा, आता रक्त कसं बनलेलं आहे, तर प्लाझ्मा अँड ब्लड सेलपासून बनलेलं आहे. तर ब्लड सेल म्हणजे काय, RBC अँड WBC किंवा त्याच्या प्लेटलेट्ससुद्धा त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. द प्लाझ्मा इज अ येलोइश कलर ऑफ अ फ्लूड मेड ऑफ द वॉटर 90%. म्हणजे जो प्लाझ्मा आहे तो येलोइश कलरचा असतो, पिवळसर असतो, आणि तो 90% पाण्याने बनलेला असतो. And some of the dissolved nutrients, proteins, hormones and wastage of the product. And the rest of the 10% is nutrients,
प्रोटीन असतो, हार्मोन्स असतात आणि वेस्टेज ऑफ द वेस्टेज काही प्रोडक्ट असतात. ब्लड कन्सिस्ट ऑफ द थ्री टाईप ऑफ द सेल. आता जे ब्लड असते ते तीन प्रकारच्या सेलपासून बनलेलं असते. ते कोणकोणते आहेत? तर रेड ब्लड सेल, त्याला आपण RBC म्हणतो. काय म्हणतो? RBC. बघा आता RBCचं फंक्शन काय किंवा काय असतो. दे कंटेन अ रेड पिगमेंट कॉल द हिमोग्लोबिन. आता RBCमध्ये म्हणजे रेड ब्लड कार्पसलमध्ये किंवा रेड ब्लड सेलमध्ये, त्याला कार्पसल म्हणतात किंवा सेल म्हणतात, तर त्याच्यामध्ये काय असतो? हिमोग्लोबिन असतो. विच ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन टू ऑल बॉडी सेल. आणि हिमोग्लोबिनचं फंक्शन काय? इट ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन टू ऑल बॉडी सेल. सगळ्या बॉडीच्या पेशंटना ऑक्सिजन पुरवण्याचं काम तो करत असतो. देन आहे मित्रांनो, सेकंड नंबरला आहे इथं वाईट ब्लड सेल. वाईट ब्लड सेल किंवा वाईट ब्लड कार्पसल, दे फाईट अगेन्स्ट द जर्म्स. तो काय करतो? जे जर्म्स असतात त्यांच्या त्याच्याविषयी तो काय करतो? त्याच्याबद्दल फाईट करतो. दॅट एंटर द बॉडी, दस दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द डिसिजेस. तो काय करतो? आपल्याला रोगापासून सुद्धा तो वाचवतो. कोण? WBC. देन आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्सचं फंक्शन काय? बोके वेन वी गेट इंजर्ड, जेव्हा आपल्याला जखम होते, ब्लेडिंग स्टॉप आफ्टर द सम टाइम, रक्त वाहन काही वेळानंतर थांबते. दिस हॅपन बिकॉज ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ द प्लेटलेट विच हेल्प इन द क्लोटिंग ऑफ द ब्लड. आणि त्याच प्लेटलेटमुळे ते रक्त थांबते, गोठते. ते कशामुळे होते? त्या प्लेटलेट्समुळे होते. तर आपण तिन्ही याचं फंक्शन बघितलं मित्रांनो, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे ब्लडचं फंक्शन काय. आपण सेलचं फंक्शन बघितलं, ब्लड सेलचं फंक्शन बघितलं, आता बघायचं आपल्याला फंक्शन ऑफ द ब्लड. इट ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. मेन फंक्शन काय? ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करायचं सर्व बॉडींना. सेकंड नंबरला, इट ऑल्सो कॅरीज अ वेस्टेज मटेरियल फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी टू बी रिमूव्ह बाय द एक्सक्रेटरी सिस्टीम. आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्टेज मटेरियल आहे त्यांना एक्सक्रेटरी सिस्टीमपर्यंत, ठीक आहे, एक्सक्रेटरी सिस्टीमपर्यंत आणण्याचं काम सुद्धा कोण करते? तर ब्लड करते. केमिकल मेसेंजर लाईक अ हार्मोन्स अँड ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड. आता एक मेसेंजर आहे कशाचं? लाईक अ हार्मोन्स, म्हणजे हार्मोन्सचं सुद्धा ते काय करतात? एक मेसेज पोहोचण्याचं काम करतात. प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द डिसिजेस कॅरिंग द जर्म्स. आता जे काही रोग होतात आपल्याला, ठीक आहे, त्याच्यापासून सुद्धा आपलं वाचवण्याचं काम ते करत असतात. हेल्प टू मेंटेन द कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. आणि रक्त काय काम करते? तर अजून एक काम करते, ते म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं. मित्रांनो, त्याच्यानंतर सी नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ द ब्लड डोनेशन. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ द ब्लड डोनेशन. बघा मित्रांनो, त्याचं आन्सर काय आपण इथं तयार केलेलं आहे. द ब्लड डोनेशन इज द वन ऑफ द बिगेस्ट डोनेशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल टूअर देअर सोसायटी. द ब्लड डोनेशन इज वन ऑफ द हायेस्ट डोनेशन, सॉरी हायेस्ट और बिगेस्ट डोनेशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल टूअर देअर सोसायटी. म्हणजे आपले कर्तव्य बनते की आपण आपल्या समाजामध्ये असताना ब्लड डोनेट करायला पाहिजे. द ब्लड लॉस ऑकर अंडर द सर्कमटेन्सेस ऑफ द ॲक्सिडेंट ड्यूरिंग द सर्जरीज इन केस ऑफ द डिसीज विच रिक्वायर्ड द ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि बऱ्याच वेळा अशा काही घटना घडतात, जसं की ॲक्सिडेंट असतात किंवा सर्जरीज असतात, अशा वेळेस रक्त खूप वाहते, त्यावेळेस आपल्याला रक्त घेण्याची गरज पडते. द ॲडिक्युएट अमाऊंट ऑफ द अवेलेबल ऑफ द ब्लड कॅन सेव्ह द मेनी लाईफ्स. योग्य प्रमाणामध्ये जर रक्त जर उपलब्ध असेल तर ते खूप जणांचं जीव वाचवू शकतो. इट डज नॉट हार्म द इफेक्ट ऑफ द बॉडी ऑफ द डोनर अँड द अमाऊंट ऑफ ब्लड विच इज डोनेटेड विच रिकवर्ड विथ इन द 24 आवर्स. आणि रक्त दिल्याने कुठलाही त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की विच डू नॉट हार्म टू द डोनर. म्हणजे जे रक्त आपण देतो, जे डोनर असतात, जे रक्त देतात, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. आणि जे रक्त आपण दिलेलं असते इट कॅन बी रिकवर्ड, म्हणजे ते पुन्हा रिकवर होते, पुन्हा भरून निघते. किती वेळानं? तर 24 आवर्सनं. दिस डोनेटेड ब्लड कॅन बी स्टोअर्ड अँड यूज ॲज वेन दे रिक्वायर्ड अराइज. आणि ते ब्लड आपण स्टोअर करू शकतो ब्लड बँकमध्ये, आणि जेव्हा गरज आहे तेव्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून.
मित्रांनो, 6 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द डिफरन्सेस, आपल्याला फरक सांगायचा आहे आर्टरीज अँड वेन्स. आर्टरीज अँड वेन मधला फरक काय ते ना, एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन. एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन याच्यातला सुद्धा आपल्याला फरक सांगायचा. चला तर बघूया मित्रांनो, आता आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. एक्सप्लेन द डिफरन्सेस बिटवीन द आर्टरीज अँड वेन. बघा मित्रांनो, आर्टरीज अँड वेन मधील फरक काय आहे आपल्याला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, पहिला डिफरन्स आपण लिहिलेला आहे, कॅरीज अ ब्लड टुअर द ऑर्गन्स अँड अवे फ्रॉम द हर्ट. आता याचं फंक्शन काय, कॅरीज अ ब्लड टुअर द ऑर्गन्स म्हणजे जे ऑर्गन्स असतात त्याच्याकडे रक्त वाहण्याचं काम कोण करतात तर आर्टरी करतात, अँड अवे फ्रॉम द हर्ट आणि हृदयापासून दूर रक्त नेण्याचं काम हे करत असतात. वेनचं काम काय बघा, कॅरीज अ ब्लड टुअर्ड द हर्ट म्हणजे आपल्या हृदयाकडे हर्टकडे रक्त आणण्याचं काम कोण करतात, वेन करतात, अँड अवे फ्रॉम द ऑर्गन्स आणि ऑर्गनपासून दूर आणण्याचं काम करतात. ठीक आहे, सेकंड डिफरन्स काय दिलेलं बघा, कॅरीज अ फुली ऑक्सिजनेटेड ब्लड. बघा, जर आपल्या हृदयामधनं रक्त जर आपल्या हार्टमध्ये जर हार्टमधून रक्त जर ऑर्गनकडे जात असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये असते, तर त्याला आपण म्हणतो इट कॅरीज अ फुली ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि वेनचं फंक्शन काय, कॅरीज अ डी ऑक्सिजनेटेड ब्लड, CO2 इनरिच ब्लड म्हणजे कार्बन डायऑक्साईड रक्तामध्ये खूप प्रमाणामध्ये असते. थर्ड डिफरन्स काय, ब्लड फ्लोज विथ द हाय प्रेशर अँड जक. म्हणजे बघा, ज्या वेळेस आपल्या हृदयातून रक्त किंवा हार्टमधून रक्त ज्यावेळेस पंप होते त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असते, हाय प्रेशर अँड जर्क. हाय प्रेशर आणि जर्क असते. बघा, आणि इकडं काय डिफरन्स दिलेलं आहे, वेनमध्ये ब्लड फ्लोज विथ द लो प्रेशर आणि ज्यावेळेस त्याने ट्रॅव्हल केल्यानंतर लो प्रेशर असते आणि स्मूथली फंक्शन करते, तिथं जर्क वगैरे होत नाही. त्यानंतर मित्रांनो आहे, हॅव अ नो वॉल्स. बघा, आर्टरीजला कुठलाही वॉल्स नाही आहे. बघा, वेनला काय, हॅव अ वॉल्स टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे जे आर्टरीज आहेत त्यांना कुठलाही वॉल नाही, म्हणजे वेन आहेत त्याला वॉल आहेत. कशासाठी, ब्लॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, फिफ्थ नंबरचा काय बघा, वॉल आर इलास्टिक. बघा, आता जे आर्टरीज असतात त्याची जी वॉल असतात ते इलास्टिक असतात, आणि जे वेन आहेत त्यांची वॉल कशी असतात, वॉल आर नॉन इलास्टिक. सिक्स नंबरमध्ये काय बघा, आर डीपली प्लेस्ड. ठीक आहे, हे आर्टरीसाठी आहे. वेन्सचं काय आहे, आर सुपरफिशियल. त्यानंतर सेवन नंबर काय, द ब्रँचेस अँड डिक्रीजेस इन साईज. ब्रँच अँड डिक्रीजेस इन अ साईज. आणि इकडे काय दिलेलं आहे, वेनमध्ये युनायटेड अँड इन्क्रीज इन अ साईज. एट नंबरला काय आहे, कॅन कन्स्ट्रिक्ट अँड डायलेट. ठीक आहे, आणि इकडे दिलेलं आहे कॅनॉट कॉन्स्ट्रिक्ट. त्यानंतर मित्रांनो बघा, हॅव अ थिक अँड मस्क्युलर वॉल. आता जी वॉल आहे आर्टरीज ती कशी आहे, थिक अँड मस्क्युलर आहे. हॅव अ थिन अँड लेस मस्क्युलर वॉल, तिचे अपोजिट आहे इकडे. टेन नंबरला आहे, स्मॉलेस्ट आर्टरी इज कॉल्ड आर्टेरियॉल. ठीक आहे, स्मॉलेस्ट वेन इज कॉल्ड द वेन्युअल्स. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं ते होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड इंटरनल रेस्पिरेशन. मित्रांनो, एक्सटर्नल रेस्पिरेशन काय असते आणि इंटरनल रेस्पिरेशन काय असते, त्याचा डिफरन्स काय इथं आपण दिलेला आहे. बघा, इट ऑकर्स बिटवीन द बॉडी अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. बघा, हे काय असते, इट ऑकर्स बिटवीन द बॉडी म्हणजे आपलं शरीर आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस होत असते. आणि इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय असते, इट ऑकर द सेल्युलर लेवल. हे सेल्युलर लेवलमध्ये होत असते. त्यानंतर बघा, सेकंड नंबरचा डिफरन्स काय, इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस. ठीक आहे, जे एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस आहे. देन इंटरनल रेस्पिरेशन आहे इट इज अ केमिकल रेस्पिरेशन. थर्ड नंबरचा डिफरन्स आपण दिलेला आहे, इट कॅन बी बोथ व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी ॲक्शन असते. ठीक आहे, हे दोन्ही ॲक्शन याच्यामध्ये आहेत. आणि इंटरनल रेस्पिरेशनमध्ये आहे इट इज ओनली अँड इनव्हॉलंटरी ॲक्शन. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला सातवा प्रश्न बघायचा आहे, विच हेल्थ पॅरामीटर्स ऑफ द ब्लड डोनर शुड बी चेक.
म्हणजे जे ब्लड डोनर असतात त्यातले कोणकोणते पॅरामीटर शुड बी चेक, म्हणजे आपण चेक करायला पाहिजे, त्यांचे पॅरामीटर काय असायला पाहिजे, हे आपण याच्याबद्दल माहिती करून घेऊ. मित्रांनो खूप मोठा प्रश्न आहे, थोडक्यात आपण याची माहिती बघूया. द फॉलोइंग पॅरामीटर्स ऑफ द ब्लड डोनर हॅव टू बी चेक प्रायर ब्लड डोनेशन, म्हणजे रक्त देण्या अगोदर द फॉलोइंग थिंग्स शुड बी चेक. सो व्हॉट आर दीज थिंग्स? बघा, एज, देअर इज अ सेट एज बिफोर विच आर आफ्टर विच ब्लड डोनेशन कॅन बी डन ऑर नॉट रिस्पेक्टिवली. तर एज शुड बी चेक. देन वेट, वेट ऑफ द इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अंडर वेट इंडिव्हिज्युअल्स आर नॉट अलाउड टू डोनेट द ब्लड. देन हर्ट, लंग अँड ब्लड डिसिजेस, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं डिसीज नसायला पाहिजे. कशा प्रकारचे? तर हर्ट, लंग अँड ब्लड डिसिजेस हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो अदर मेडिकल कंडिशन्स. सो व्हॉट आर द अदर मेडिकल कंडिशन्स? तर एनी अदर मेडिकल कंडिशन्स सच ॲज अ डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोटेन्शन्स, फीवर एक्सेट्रा शुड बी चेक बिफोर द ब्लड डोनेशन्स. देन रिसेंट सर्जरी, इफ देर इज हॅपन एनी रिसेंट सर्जरी यू शुड नॉट टेक द ब्लड ऑफ दॅट पीपल्स. देन प्रेग्नन्सी, द वुमन आर प्रेग्नंट आर नॉट परमिटेड टू डोनेट द ब्लड ड्यूरिंग द प्रेग्नन्सी अँड फॉर 6 weeks आफ्टर द प्रेग्नन्सी एंड्स. सो गाईज, दीज आर द सम ऑफ द पॅरामीटर्स शुड बी चेक बिफोर द डोनेट द ब्लड्स. यू मे राईट दीज ऑल पॅरामीटर्स इन शॉर्ट. सो नेक्स्ट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो गाईज, देर इज अ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द 8th नंबर. फिल इन द ब्लँक युझिंग द अप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. आता मित्रांनो ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि इथं फिल इन द ब्लँकमध्ये लिहायची आहेत. चला तर मित्रांनो आपण याच्यावर टाईप करून घेतलेलं आहे ते बघूया. सो गाईज बघा, आपण तयार करून घेतलेलं आहे. आरबीसीज ऑफ अ ब्लड कंटेन द हिमोग्लोबिन अँड आयन कंपाऊंड. त्याचं फिल इन द ब्लँक काय येईल मित्रांनो? हिमोग्लोबिन. देन आहे डायफ्रम इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक अँड अबडोमिनल कॅव्हिटी. त्याच्या तिथं काय येईल मित्रांनो फिल इन द ब्लँक? डायफ्रम. सी नंबरला आहे कार्डियक मसल्स आर इनव्हॉलंटरी. कार्डियक मसल्स आर इनव्हॉलंटरी. डी नंबरचा आहे पीएच ऑफ अ ऑक्सिजनेटेड ब्लड इज अ अल्कलाईन. पीएच ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड इज अ अल्कलाईन. कसा असतो? अल्कलाईन. ई नंबरचा आहे द प्रोडक्शन ऑफ द आरबीसीज ऑकर इन अ रेड बोन मॅरो. म्हणजे जे आरबीसीचं जे प्रोडक्शन आहे ते कशा कुठं होतो? ते होते रेड बोन मॅरोमध्ये. मित्रांनो त्यानंतर आपल्याला 8th नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. फाइंड ऑड वन आउट. ठीक आहे, इथं दिलेलं आहे आपल्याला, यातला कोणता वेगळा आहे आपल्याला शोधायचं आहे. बघा मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघूया. ए ओ के ए बी अँड बी. बघा मित्रांनो याच्यामधून जे ऑड आउट आहे ते आहे के. आता के का? के इज अ ऑड वन आउट बिकॉज इट इज अन अ इनऑर्गॅनिक आयन्स विच आर रेस्ट ऑफ द 4 आर द टाईप ऑफ द ब्लड ग्रुप. आता सगळे काय आहेत मित्रांनो? सर्व ब्लड ग्रुप आहेत आणि ओ हे मात्र एक प्रकारचं विटॅमिन आहे असं आपण त्याला म्हणूया. त्यानंतर बी नंबरला काय बघा, ब्लड प्लाझ्मा दिलेला आहे. देन प्लेटलेट्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड कार्पसल्स. बघा मित्रांनो याच्यामधून जो वेगळा आहे तो आहे ब्लड ट्रान्सफ्युजन. का? इट इज अ ऑड वन आउट बिकॉज इट इज अ टेक्निक फॉर ट्रान्सफरिंग अ ब्लड फ्रॉम डोनर टू द रेसिपियंट. ते एक मेथड आहे, ठीक आहे, ब्लड देण्याची. आणि सगळे बाकीचे जे आहेत ते काय आहेत? तर ते दे आर द पार्ट ऑफ द ब्लड.
दे आर द कंटेन ऑफ द ब्लड्स। त्यानंतर मित्रांनो सी नंबर असे तर बघा काय दिलेलं आहे, ट्रॅकी अल्वेओली डायफ्रम कॅपिलरीज। आता याच्यामधून वेगळं काय आहे तर मित्रांनो कॅपिलरीज हे वेगळं आहे। आता काय द कॅपिलरीज आर द ऑड वन आउट बिकॉज दे आर पार्ट ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम विच रेस्ट ऑफ द थ्री पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम। बघा मित्रांनो त्याचे काही आता जे पहिले तीन दिले आहेत ते काय आहेत तर ते रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत आणि जे कॅपिलरीज आहेत हे एक ब्लड सर्क्युलेशनचा एक पार्ट आहे। त्यानंतर मित्रांनो दिलेला आहे डी नंबरचा। त्यानंतर आहे न्यूट्रोफिल्स ग्लोबुलिन्स अल्बुमिन्स प्रोथोम्बिन्स। आता मित्रांनो याच्यामध्ये वेगळा काय आहे तर न्यूट्रोफिल्स हे वेगळं आहे का तर न्यूट्रोफिल्स आर द ऑड वन आउट बिकॉज दे आर टाइप ऑफ द ब्लड सेल, ते एक ब्लड सेलचा प्रकार आहे। रेस्ट ऑफ द थ्री आर द कॉम्पोनंट ऑफ द प्लाझ्मा। आता प्लाझ्माचे कॉम्पोनंट कोणकोण दिले आहेत तर ग्लोबुलिन्स अल्बुमिन्स अँड प्रोथोम्बिन्स, सो दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ द प्लाझ्मा अँड न्यूट्रोफिल्स आर द टाइप ऑफ द ब्लड सेल। रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आयडेंटिफाय द डिसीजेस। मित्रांनो टुडे हर चाइल्ड बिकम वन अँड हाफ इयर ओल्ड, हाऊ एव्हर दॅट चाइल्ड डज नॉट सीम्स टू बी हेल्दी अँड हॅपी, इट वॉज कंटिन्युअसली क्राईंग अँड ग्रॅज्युअली बिकमिंग अ वीक, इट हॅज अ शॉर्टनेस ऑफ द ब्रेथ, इट नेल हॅव अ बिकम अ ब्ल्यू। मित्रांनो आता आपल्याला सांगायचं आहे की बघा मित्रांनो फ्रॉम द अबो मेन्शन सिमटम्स, आता ते सिमटम्स जे आपल्याला सांगितले ते काय, इट सीम्स लाईक द चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम द सम काइंड ऑफ द रेस्पिरेटरी डिसऑर्डर ऑर सर्क्युलेटरी डिसऑर्डर, इट हॅज अ प्रॉब्लेम इन अ ब्रेथिंग अँड हिज नेल हॅव बिकम अ ब्ल्यू विच मीन्स देअर इज अ लो लेवल ऑफ द ऑर लॅक ऑफ द ऑक्सिजन सर्क्युलेटिंग इन द रेड ब्लड सेल, म्हणजे त्याला ऑक्सिजनचं खूप कमतरता जाणवतं त्याच्यामुळे त्याचे जे नखं आहेत हाताचे ते ब्ल्यू झालेले आहेत। इट इज नोन ॲज अ सायनोसिस, इट ऑकर्स वेन इनफ ऑक्सिजन इज नॉट प्रेझेंट इन अ ब्लड, दस मेकिंग द स्किन ऑर मेम्ब्रन्स बिलो द स्किन टर्न पर्पलिश ब्ल्यू। मित्रांनो त्याच्यानंतर अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, युअर नेबरिंग अंकल्स हॅज बीन डायग्नोज विथ द हायपरटेन्शन, वॉट शुड बी डू कीप हिज ब्लड प्रेशर विथ इन अ नॉर्मल रेंज। मित्रांनो आपल्याला प्रश्न काय सांगितलेला आहे की आपले शेजारचे अंकल आहेत त्यांना हायपरटेन्शन आहे, आपण काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल रेंजला राहील, द फॉलोइंग्स मेथड कॅन बी अडॉप्टेड टू कीप द ब्लड प्रेशर विथ इन अ नॉर्मल रेंज, सो व्हॉट आर द दोज मेथड्स, सो दीज मेथड आर्स लूज द एक्स्ट्रा वेट म्हणजे वजन करायला सांगावं लागेल आपल्याला, एक्झरसाईज ऑर डू द योगा रेग्युलरली ईट अ हेल्दी बॅलन्स डाईट कंटेनिंग द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, रिड्यूस द अमाऊंट ऑफ सॉल्ट इन अ फूड, अवॉइडिंग द अल्कोहोल अँड स्मोकिंग, रिड्यूस द अमाऊंट ऑफ स्ट्रेस बाय इंडुलजिंग इन युअर फेवरेट ॲक्टिव्हिटी, रेग्युलर मॉनिटरिंग द ब्लड प्रेशर, सो गाईज दीज आर द सम ऑफ द मेथड विच कॅन हेल्प टू मेंटेन द ब्लड प्रेशर। सो गाईज दिस वॉज द व्हिडिओ on 11th lesson, that is a human body and organ system। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, आणि बाकीच्या लेसनचेसुद्धा आम्ही लवकरच क्वेश्चन आन्सर आमच्या चॅनलवर घेऊन येऊ. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.